नमस्कार, मी ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तुतज्ञ आज ब्लेसिंग विषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. म्हणतात ना, जेव्हा कोणतेही कर्म काम करत नसेल तेव्हा प्रार्थना खूप जास्त काम करून जाते. मग रोज ईश्वराला प्रार्थना कशी करावी याविषयी बोलणार आहे. रोज सकाळी उठल्यानंतर ईश्वराला म्हणा की मी खूप शक्तिशाली आहे, सगळं काही माझ्यासोबत पॉझिटिव्हच होणार आणि नकारात्मकता असेली तर ईश्वर तुझ्या प्रार्थनेमुळे सगळं काही दूर जाईल. दुसरी गोष्ट की ईश्वर मी खूप शक्तिशाली आहे की तुम्ही सदैव माझ्यासोबत असता, कितीही मोठं संकट आलं तर तुम्ही माझ्यासाठी धावून येता, असं लगातार आपल्याला रोज झोपेतनं उठल्यावर म्हणायचं आहे. स्वतःला स्वतःचे ब्लेसिंग द्यायचे आहे, कारण म्हणतात ना प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. एखादं कोणी बीमार पडलं नाही त्याला आपण पैसे देऊ शकत, प्रार्थना तर करू शकतो ना. मग तसं स्वतःसाठी पण रोज करा. जेव्हा स्वतःसाठी प्रार्थना करायला लागतो तर ईश्वर सदैव आपल्यासोबत असतो. आणि रोज ईश्वराला धन्यवाद पण म्हणा, कारण आज त्याच्यामुळेच सगळं काही आपल्याला मिळतं ना. जर आपल्याला जे पाहिजे ते मिळत नसेल तर असं समजायचं की ईश्वराला दुसरं काही मंजूर आहे आपल्यासोबत, कारण आपल्याला जे पाहिजे ते का मिळत नाही, कारण देवाला माहीत असते की हे तुझ्यासाठी बनलेलं नाही. म्हणून मनामध्ये कोणताही द्वेष न ठेवता रोज ईश्वराला प्रार्थना करा, नक्कीच आपल्यासोबत चांगलं होईल.